आता एक मोठी बातमी, मुलुंडमधील पीएपी प्रकल्प रद्द करावा अशी मागणी आमदार मिहिर कोटेचा यांनी केली आहे. यासाठी विधानभवनाच्या पायऱ्यांवर त्यांनी आंदोलनही केलं. प्रकल्प रद्द व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांकडे निवेदन देण्यात आलं असून सभागृहात हा विषय ते मांडणार आहेत. याचविषयी मिहिर कोटेचा यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी सुशांत सावंतनी. भाजप आमदार मिहिर कोटेच्या आज विधानभवनाच्या पायऱ्यावर बसलेले आहेत, हातात फलक घेतलाय. मुलुंडमधील 7500 पीईपी घर प्रकल्प रद्द करा अशी मागणी जी आहे ती मिहिर कोटेच्या यांनी केलेली आहे. सर, काय सांगाल तुम्ही आज विधानभवनाच्या पायऱ्यावर आहात, नेमकं काय म्हणणं आहे तुमचं, काय सांगायचं सर? हे बघा, 2021 तत्कालीन मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांचा शासन असताना मुलुंड पूर्वेमध्ये एक प्रायव्हेट प्लॉटवरती 7500 पीएपी बांधण्याच्या प्रकल्पाची एलओआई महानगरपालिकेतर्फे देण्यात आली होती आणि याचात क्रेडिट नोट देऊन हे पूर्ण 7500 घर हे महानगरपालिका विकत घेणार होते. स्थानिक लोकांचा विचार न करता मुलुंड पूर्वमध्ये एकंदरीत 1,00,000 लोकांची वस्ती आहे आणि त्या 1,00,000 लोकांची वस्तीमध्ये एवढा मोठा क्षेत्रामध्ये एकच छोट्याशा प्लॉटवरती 7500 घर अर्थात जवळपास 40,000 लोकांचा स्थलांतरण तिकडे होणार आहे. मुलुंड पूर्व हे पारंपरिक मराठी संस्कृतीचं केंद्र आहे आणि तिकडे इतर लोकांना तिकडे स्थलांतरण करून तिकडची शांतता भंग करण्याचं कार्य चालू आहे आणि त्याचा मी निषेध करतो, विरोध करतो, महाराष्ट्र शासनाकडे मागणी करतो की हा प्रकल्प रद्द करण्यात यावा. मुख्यमंत्र्यांना तुम्ही भेटणार आहात का आणि हा प्रकल्प रद्द करण्याबाबत काही मागणी? मी ऑलरेडी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे माझा निषेध व्यक्त केलेला आहे आणि मागणी केलेली आहे की या प्रकल्पाला रद्द करण्यात यावं. नक्कीच, आपल्यासोबत मिहिर कोटेच्या होते, ते म्हणाले हा प्रकल्प जो आहे तो रद्द करावा अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केलेली आहे. कॅमेरा पर्सन काकासाहेब कांबळे, सुशांत सावंत, एबीपी माझा, नागपूर.